तुमचं मान्य महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मान्य केलं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कालचा तुमचा निर्णय मान्य केला, पण जिथ वंशावळीचा शब्द आहे, वंशावळी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील, त्या दोन शब्दाच्या जागेवर फक्त सुधारणा करा एवढीच आमची विनंती आहे। त्याचं मराठा समाजाकडून 100% कौतुक आहे, परंतु ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असा त्याच्यामध्ये उल्लेख असल्या कारणानं आमच्याकडं कोणाकडंच वंशावळीचे दस्तावेज नाहीये, त्यामुळं आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही। एक नंबर दोन, जर वंशावळीचे पुरावे आमच्याकडे आहे तर आम्ही LDM ऑफिसला, तहसील ऑफिसला जाऊन ते सर्टिफिकेट आम्ही स्वतः काढू शकतो, त्याला अध्यादेशाची आवश्यकता नाही। परंतु धाडसही दाखवायला लागतं, धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली, त्याबद्दल किमान तुम्ही प्रक्रियेला तरी लागले म्हणून आम्ही खरोखर तोंडापुरता नाही पण मनापासून स्वागत करतो। परंतु त्या झालेल्या निर्णयाचं आम्हाला काहीही फायदा होणार नाही, याचा अर्थ आम्ही तुमची अडवणूक करतो असं नाही। तुम्ही समजून घ्या, तुम्ही ठरवा की अडवणूक प्रशासनाकडूनच होते। आमचं एवढंच म्हणणं आहे, निर्णय चांगला आहे, आम्ही तो मान्य केला, पण फक्त त्याला त्याच्यात थोडी सुधारणा करा, एवढा शब्द आहे आमचा। तुमचं मान्य महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मान्य केलं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कालचा तुमचा निर्णय मान्य केला, पण जिथ वंशावळीचा शब्द आहे, वंशावळी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील, त्या दोन शब्दाच्या जागेवर फक्त सुधारणा करा एवढीच आमची विनंती आहे। अशी सुधारणा करा की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, वंशावळ या शब्दातच सुधारणा करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। मराठ्यांनी तुमचं 100% स्वागत केलंय, कारण वंशावळी नेमकी आमच्याकडे नाही आहेत आणि आमची मागणी ती नाही। तुमचा जीआर एकदम चांगला आहे, मराठ्यांनी त्याचं स्वागत पण केलं, फक्त सुधारणा करा म्हणतोय। आम्ही म्हणत नाही तुमचा जीआर अध्यादेश आम्हाला आवडला नाही असं आम्ही म्हणलो नाही, तुमचा जीआर हा आमच्या भविष्याचा, तुमचा जीआर आम्हाला न्याय देण्यासाठी, त्याच्यात आमच्यात कोणाचाही शंका नाही, आम्ही आंदोलन लावून पण धरत नाही, आम्हाला तो जीआर अगदी मान्य, फक्त त्याच्यामध्ये सुधारणा करा म्हणतो आम्ही। तो आवडतच नाही आणि त्याच्याशी आम्हाला देणं घेणंच नाही आणि तुम्ही आम्हाला फसवलंच ही शब्द आमच्या तोंडातून येणार नाही, कारण तुम्ही स्वागतार्ह निर्णय घेतला, फक्त त्याच्यामध्ये सुधारणा करा एवढंच मत आमचं आहे की त्यामध्ये सुधारणा करा की सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे। बाकीची ओळ आहे तशीच, फक्त वंशावळी असतील हे दोन शब्द काढून तिथे सरसकट मराठा समाजाला एवढेच दोन शब्द सुधारणा करा। आम्ही तुमचं ऐकायला तयार आहेत, आम्ही 10 पावलं मागे यायला तयार आहेत, फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत एवढीच आमची मागणी आहे, या पलीकडे आमची मागणी नाही। महाराष्ट्र याचबरोबर महाराष्ट्रात जे समाज बांधवांचे आंदोलनं पाठिंब्यासाठी सुरू आहेत त्या सर्व बांधवांना पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही की आपले आंदोलन लोकशाही मार्गाने। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।